नमस्कार मंडळी. ज्योतिषी म्हणून मला हा एक प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो की माझ्या नशिबात प्रेमविवाहाचा योग आहे का, किंवा बरेचसे पालक त्यांच्या मुलांसाठी हा प्रश्न विचारत असतात. तर आज आपण बघणार आहोत की तुमच्या नशिबात प्रेमविवाह आहे का तुमच्या कुंडलीवरनं. आता हे कसं बघायचं तर मागचे माझे ज्योतिषाचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले असतील, पाहिले नसतील तर जरूर पहा, सगळेच पहा, म्हणजे तुम्हाला हळूहळू ज्योतिषातलं खोलात ज्ञान होईल. तर आपल्याला असं दिसून येतं की पाचवं स्थान, पंचम स्थान जे आहे ते प्रेमाचं स्थान आहे आणि सातवं स्थान जे आहे ते आहे विवाहाचं स्थान. तुमच्या जन्मलग्न कुंडलीतलं पंचम स्थान प्रेमाचं आहे, सप्तम स्थान विवाहाचं स्थान आहे. म्हणजे आता मग ह्या दोन्ही स्थानाचा संबंध आला तर प्रेमविवाह होणार, बरोबर ना? तर प्रेमविवाहासाठी हा एक अतिशय ठळक योग तुमच्या पत्रिकेत असेल तर 99% प्रेमविवाह होतो. तो योग कुठला? तर पंचमस्थानचा स्वामी म्हणजे पाचव्या घरात जो आकडा आहे ती रास, त्या राशीचा स्वामी जो ग्रह आहे, आणि सातव्या घरात जो आकडा आहे ती रास, त्या राशीचा स्वामी जो ग्रह आहे, हे जर एकमेकांच्या घरात पडले, म्हणजे जर पाचव्या घराचा स्वामी सातव्या घरात पडला आणि सातव्या घराचा स्वामी जर पाचव्या घरात पडला, किंवा ह्यातला एक जरी ग्रह ह्या स्थानात पडला, तर तुमच्या नशिबात प्रेमविवाहाचा योग 99% आहे. मला माहिती आहे हे थोडं तुम्हाला आता कन्फ्युजिंग झालं असेल, तर मी तुम्हाला खूप सोपं करून सांगते उदाहरणावरनं. इथे स्क्रीनवर तुम्हाला ही एक कुंडली दिसते आहे. इथे पाचव्या स्थानी आकडा कुठला आहे? 5, म्हणजे रास सिंह, सिंहाचा स्वामी आहे रवी, बरोबर. आणि सातव्या स्थानी रास आकडा दिसतो आहे 7, म्हणजे रास आहे तूळ, तुळेचा स्वामी आहे शुक्र. तर आता एकतर रवी हा सप्तमात पडला असेल, सातव्या स्थानात असेल, किंवा जो सातव्या स्थानाचा स्वामी शुक्र तो पंचमात पडला असेल. हां, दोन्ही ग्रह एकमेकाच्या ठिकाणी पडले असण्याची गरज नसते, कुठलाही एक ग्रह दुसऱ्या स्थानात जर पडला असेल तर तुमच्या नशिबात 99% प्रेमविवाह आहे. मला माहिती आहे मंडळी, लगेच तुम्ही शंका डोक्यात यायला सुरुवात होतात की अरे पण मग माझ्या पत्रिकेत तर असं काही दिसत नाही आहे तरी माझं लव्ह मॅरेज झालं, किंवा माझ्या नातेवाईकाच्या, माझ्या मित्राच्या पत्रिकेत असं काहीही दिसत नाही आहे तरीसुद्धा लव्ह मॅरेज झालेलं आहे. हां, तर ह्याचं कारण आहे की मी तुम्हाला काय सांगितलं, हा एक ठळक योग आहे जो असला की तुम्ही 99% प्रेमविवाह करता. पण याच्याशिवायही काही योग आहेत. हा योग नसेल आणि ते इतर योग जर दर्शवले जात असतील, पत्रिकेत असतील, तर प्रेमविवाह होतो. पण पुन्हा ही फार सूक्ष्मात आणि खोलात जाण्याची गोष्ट आहे, त्यासाठी मी असं म्हणते की तुम्हाला एक बेसिक ज्योतिष तर मी सांगतेच आहे, पण बेसिक ज्योतिष अधिक खोलात आणि ॲडव्हान्स ज्योतिषही मी तुम्हाला जेव्हा सांगेन, मी सांगणार आहे, त्यावेळी तुम्हाला हे कळून येईल आणि त्यावेळी आपण ही चर्चा करू. पण म्हणतात ना की हा ठळक योग, मी परत परत शब्द वापरते आहे, ठळक योग जर तुमच्या कुंडलीत असेल तर 99% तुमचा प्रेमविवाह होतो. ही एक सोपी गोष्ट आहे पटकन समजण्याजोगी, ठीक आहे. जर तुम्हाला हे समजलं नसेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला शंका विचारू शकता, पण मला नाही वाटत ही समजायला अवघड गोष्ट आहे. आणि माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक राशीचा स्वामी हे त्या सांगितलेलं आहेच. आणि आता काय करायचं आहे, तुम्हाला तुमची कुंडली जर तपासून पाहायची असेल तर तुमची जन्मलग्न कुंडली समोर ठेवा. त्याच्यात पंचम स्थानात कुठला आकडा आहे तर कुठलाही असू शकतो, 1 ते 12 पैकी.
मग ती रास कोणती? समजा 9 आकडा आहे तर ती रास आहे धनु, धनूचा स्वामी आहे गुरु. मग सप्तमस्थानात कुठली रास येईल? तर आकडा असेल 11, म्हणजे रास आहे कुंभ, कुंभेचा स्वामी आहे शनी. बरोबर? तर आता एक तर गुरु सप्तमात पडला असेल किंवा शनी पंचमात पडला असेल दिसत असेल. आता हे मी पडला असेल शब्द वापरते. ज्यांना काहीही ज्योतिषातलं येत नाही त्यांना हे पडला आहे प्रकरण काय आहे ते पण आधी मला सांगायला पाहिजे. तर तुमची जर कुंडली तुम्ही ओपन केली, बघितली, जन्मलग्न कुंडली समोर ठेवली, तर असं दिसून येतं की त्याच्यात हे जे ग्रह आहेत ना ते एकाक्षरी दर्शवलेले असतात. म्हणजे रवीला र लिहिलेलं असेल, बुधाला बू, गुरुला गु, मंगळाला मंग, चंद्राला चन असं लिहिलेलं असेल. म्हणजे आपण मघाशी जे उदाहरण पाहिलं किंवा आत्ता जे उदाहरण पाहिलं त्याच्यात गुरु हा गु या अक्षराने दर्शवलेला असेल, त्याच्यानंतर शनी श या अक्षराने दर्शवलेला असेल, किंवा आपण याच्या आधीचं जे उदाहरण पाहिलं त्याच्यात रवी र या अक्षराने दर्शवलेला असेल आणि शुक्र शू या अक्षराने दर्शवलेला असेल. म्हणजे तुमच्या पत्रिकेचं तो पंचमस्थानाचा रवी र हे अक्षर तुम्हाला सप्तमस्थानात दिसलं किंवा शुक्राचं शू हे अक्षर जर पंचमस्थानात दिसलं तर तुमच्या नशिबात प्रेमविवाहाचा योग 99% आहे. तसंच आत्ताच्या उदाहरणातलं पण की तुमच्या पत्रिकेत तिथे सप्तमात जर रास कुंभ आहे म्हणजे शनी आहे आणि पंचमात जर रास आपण कोणती म्हटली? धनु. बरोबर, 9 हा आकडा आहे, धनु ही रास आहे, स्वामी आहे गुरु. आणि सप्तमात 11 हा आकडा आहे, रास आहे कुंभ, स्वामी आहे शनी. तर तो जो गुरु आहे गु या अक्षर तुम्हाला सप्तमात दिसलं किंवा सप्तमातल्या ग्रहाचं शनीचं श हे अक्षर जर पंचमात दिसलं तर धरून चाला की तुमचा प्रेमविवाह होणार 99%. तर माझ्या पद्धतीने मी अगदी जितकं समजावून सांगता येईल जितकं सोपं करून सांगता येईल तसं मी सांगितलेलं आहे. आता ह्याच्यात अजून 2 प्रश्नांचा पण आपण विचार करू. ते 2 प्रश्न म्हणजे मग विवाह जातीबाहेर होणार का काय? तर या ठिकाणी या दोन ग्रहांबरोबर कुठेही राहू असला किंवा पंचमस्थानी राहू असला तर राहू कोणत्या अक्षराने दर्शवलेला असेल? रा. सप्तमस्थानी सातव्या स्थानी जर राहू असला तर विवाह हा जातीबाहेर होतो आणि हलक्या जातीत होतो, हे एक. आणि तिथे जर हर्षलाचा संबंध आला म्हणजे हर्षल आहे या 2 ग्रहांबरोबर पैकी कोणाही बरोबर किंवा पंचमात किंवा सप्तमात तर विवाह धर्माबाहेर सुद्धा होऊ शकतो, हे लक्षात घ्या. पण अर्थातच हे सगळं शकतो, होण्याची शक्यता आहे, हे होईलच च लावायचा नाही, हे धरून चाला. तसंच आता ह्या 2 ग्रह पंचम आणि सप्तम स्थानचा जो ग्रह आहे त्याची तुमच्या लग्न कुंडलीत इतरत्र कुठे युती असेल, लाभयोग असेल, शुभयोग असतील याबाबतचा व्हिडिओसुद्धा मी केलेला आहे, बरं का? ग्रहांचे योग तुमच्यावर काय परिणाम करतात तो पहा तर तुम्हाला हे समजेल. तरीसुद्धा प्रेमविवाह होण्याची शक्यता असते. तर मंडळी, मी आशा करते की तुम्हाला हे समजलं असेल आणि तुम्ही स्वतः बघू शकता की तुमच्या स्वतःच्या, तुमच्या कोणा नातेवाईकाच्या, मित्राच्या, मुलांच्या पत्रिकेत प्रेमविवाह आहे का, तो जातीबाहेर आहे का, धर्माबाहेर आहे का, अशी मी आशा करते. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अतिशय आभार मानते. अजूनही माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण असेच उत्तमोत्तम व्हिडिओ ज्योतिष विषयाचे, इतर विषयांवरचे यापुढे येणार आहेत. तसंच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून खाली मला नक्की कळवा. हे जेव्हा तुम्ही करता ना तेव्हा व्हिडिओ बनवायला मला खूप प्रोत्साहन मिळतं. धन्यवाद.